जर निर्णय इथे यशस्वी ठरतोय, पण निर्णयाबद्दल जर सांगायचं झालं तर यश अपयश असं नसतं। पहिले निर्णय घ्यावा लागतो, त्याच्यानंतर डिसिजन असते की तो यशस्वी ठरेल की अपयशी ठरेल। त्यासाठी निर्णय घेणं खूप गरजेचं असतं। चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये, ऋतुबळ विपक्ष यश पी एस। जसं मॅडी दादांनी सांगितलं क्रिकेट म्हणजे काय असतं, तसंच क्रिकेट आहून बाकीची सर्व खेळणी सोडून बॅट आणि बॉल घेणं म्हणजे क्रिकेट। त्याच्यानंतर गल्लीमध्ये खेळत असताना दूरवर षटकार मारून त्या काकांची काच फोडणं म्हणजे क्रिकेट। प्रेयसीला जास्त प्रेयसीपेक्षा जास्त वेळ क्रिकेटला देणं म्हणजे क्रिकेट। लग्न झाल्यानंतर बायकोला खोटं बोलून क्रिकेटसाठी येणं, क्रिकेटचा मॅच खेळणं म्हणजे क्रिकेट। त्याच्यानंतर आपल्या मुलाला चेंडू फेकत राहणं आणि त्याला बॅटिंग करायला लावणं म्हणजे क्रिकेट। क्रिकेट म्हणजे क्रिकेट, क्रिकेट म्हणजे जिद्द। मोठा फटका त्यामध्ये आपण पाहतोय आणि उंची जास्त लांबी कमी, काय सुरुवात आहे बडी मछली जाल मे। विनीत इज बॅक टू द पॅवेल डीजे। यांच्या माध्यमातून अरे पहिल्या चेंडूवर संजय बात करत असताना जर आपण विचार केला तर संजयचं जे पहिलं षटक होतं मागच्या मॅच मध्ये त्यांच्या ते खूप महागडं ठरलं होतं, तब्बल 17 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या। पण चुकांवर आता काहीतरी काम करत असताना आपल्या स्टक टू द बेसिक्स राहत असताना फलंदाज आपण गोलंदाज आपण पाहतोय संजय सांगळे। सांगल्या कट हलक्यारित्या खेळून काढला, पण धाव मिळणार नाही। थोडस मिसफील, थोडस मिसजजमेंट, थोडीशी मिसअडजस्टमेंट आपल्याला पाहायला मिळतंय पॉइंटवर क्षेत्ररक्षकाकडून, पण धाव नाही। प्रेशर बिल्डअप करत असताना, वर्चस्व दाखवत असताना हिताक्षी एंटरप्राइजेस तिसरा चेंडू प्रगतीपथावर असेल। फटका आपल्याला पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक बाबू तिकडे असतील, बाबू भागणे अडवतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव। लॉंगॉनच्या रिजन मध्ये फिल्डिंग करत असताना वायडिश लॉंगॉनला, त्याच्यानंतर आपण क्षेत्ररक्षक पाहू शकताय, तो म्हणजे जेडी वायडिश लॉंग ऑफला पॅट्रोलिंग करतायत। मोठा फटका खेळायचा होता, बॅटची इनर एज घेतोय, बॉल पायावर आदळतोय बॅटीला लागल्यानंतर आणि डॉट चेंडूची सहगता होते आणि संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा, एक धावा माफ करा, 4 चेंडू, एक धावा, एक गडी बाद। एक मोठा गडी आपण बाद केलं संजय यांनी। विनीत बॅक टू द पॅवेलियन। चांगला चेंडू, स्लोवर चेंडू, लाऊड अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी। पण आत्मविश्वास जरी अपील मध्ये कमी असला तरी गोलंदाजी मध्ये आपल्याला पुरेपूर पाहायला मिळतोय काय गोलंदाजी आहे, काय स्विंगिंग ऍक्शन आहे, काय स्विंगिंग बॉल आहे। 5वा चेंडू, अद्याप फक्त आणि फक्त एकच धाव आली आणि गडी देखील एक बाद केलं गेलेलं आहे। चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय संजय यांच्या माध्यमातून। हिताक्षी एंटरप्राइजेस चे स्ट्राइकचे गोलंदाज संजय। मोठा फटका पॉइंटच्या रिजन मध्ये, काही मिस्टेक नाही होणार आहे। हा लागणारा दुसरा झटका। बॅक टू द पॅवेलियन डीजे।
पॅवेलियन गोल्डन डकचे शिकार झाले जितू आणि आता परतावं लागेल परत डगआउट मध्ये आणि त्यांची जागा घ्यायला जात आहेत आता श्याम आणि दीपक नवीन फलंदाज असतील अमय गोलंदाजी मार्कवर सज्ज बॅट्समन सज्ज दीपक रुपयाचा चेंडू होता बॅटची कडा फलंदाज बाद काय घडतं हे मैदानात जो येतोय तो परत बॅक टू द पॅवेलियन होतोय हा लागणारा तिसरा झटका दीपक इज बॅक टू द पॅवेलियन बडी मछली जाल में मोठा मासा गळाला त्याची जागा घ्यायला जातोय रत्नेश डीजे काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हिताक्षी एंटरप्राइजेस सोनू स्ट्राईक वर असेल चांगला हलक्यारित्या खेळून काढला एका धावेचा मानस पूर्ण होईल का पाहणं गरजेचं असेल गुड रनिंग बिटवीन द विकेट सोनू आणि श्याम धावा झाल्यात अद्यापि दोन धावा एक षटक समाप्त झालं हे दुसरं षटक असेल या षटकामधला तिसरा चेंडू प्रगतीपथावर असेल आता आणि दोन षटकांचा खेळ झालेला आहे आणि विचार केला तर पी वनच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून खूपच वंचित ठेवलंय मोठा फटका अजूनही येत नाहीये मोठ्या फटक्याची खूप गरज आहे संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये ऋतू वर्ल्ड या संघाचा हिताक्षी एंटरप्राइजेस काय वर्चस्व असतं या बदलापूर नगरीमध्ये कारण आपण विचार केला तर विजय त्याच्यानंतर अमय बाबू भागणे अशी त्यांच्याकडे संजय सांगळे जशी त्यांनी गोलंदाजी केली विचार करतो त्यामुळे खूप ताबडतोबचे खेळाडू आहेत आणि चांगला खेळ देखील दाखवतात अद्यापी रिव्हर्सचा फटका खेळायचा आहे लाऊड अपील असेल पंचांकडे येस इट इज आउट वन मोर विकेट डाऊन हा लागणारा चौथा झटका श्याम इज बॅक टू द पॅवेलियन थँक्यू डीजे डीजे मोठा फटका खेळायचा होता गॅपच्या साह्याने रोहित नावाप्रमाणे कामगिरी करत असताना हा येणारा संघर्षमय चौकार डीजे
गोलंदाजी मार्कर सज्ज गोलंदाजी साड़ी संजय चांगला चेंडू अवांतर रूपात एक नी भर पड़ेल लाइन लेंथ अपन चांगली थोड़ी दिशा मात्र भरकड़े ऑफ स्टाइल ऑफ स्टंप चेंडू पड़न लेग स्टिक दिशे ने थोड़स ट्रैवल स्विंग मिला थोड़स नियंत्रण लगे कारण अद्यापित विचार के खूब चांगली गोलंदाजी के लिए पुढ़ चेंडू प्रगतिपथा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला बाउंस झाला चेंडू पिचिंग मात्र पुढे होतो पण आपल्याला चांगला बाउंस पाहायला मिळाला आणि डॉट चेंडू असेल समजला नाही फलंदाजाला ऍट द मोमेंटला शेवटच्या मोमेंटला ऍडजस्ट केला पण सफलता काही प्राप्त करू शकले नाही पंच कर दिशा मात्र दाखवता आली नाहीये अजून एकदा तसा चेंडू परत एकदा काही समजलं नाहीये माइंड रीड करता आलं नाहीये जर तुम्हाला चांगले मोठे फटके खेळायचे असतील तर मात्र आता तुम्हाला हाताच्या डिलिव्हरी पासून जसा चेंडूचा रिलीज पॉइंट असतो तिथून बघणं खूप गरजेचं आहे एकाग्रता तुम्हाला करावी लागेल कारण जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त अदबी धावा झाल्यात त्या 8 एकच चौकार आलाय त्यानंतर रोहितच्या बॅटमधून त्यानंतर अद्यापी कुठचाच मोठा फटका आलेला नाहीये एकही षटकार आलेला नाहीये आता गरज आहे मोठा फटका खेळलाय ताकद कमी आहे तरी चेंडू ट्रॅव्हल करेल अलॉंग दी कार्पेट डीप फाईन लेगच्या रिजन मध्ये आणि एकच जाव फील्ड देखील आता खुली झालेली आहे अवघड असेल फलंदाजासाठी कारण ऑलरेडी जर आपण विचार केला तर विनीत दीपक जीतू तीन विकेट डाउन आहेत आणि हा देखील चेंडू हवेमध्ये असेल नोमॅन्स लँडमध्ये पडेल पॉईंटच्या रिजनमध्ये कुठचाही क्षेत्ररक्षक नव्हता बॅकवर्ड पॉईंटला जो क्षेत्ररक्षक धावेल पळेल तोपर्यंत एकच धाव आणि आता आपण फील्ड खुली होता ना बघा दोन काऊ कॉर्नर्स देखील आहेत वाईडिश लॉन्ग ऑनला आपण पाहतोय डीप मिड विकेट देखील आहे एक्स्ट्रा कव आणि ही मात्र व्हाईट प्लस 4 म्हणजे शून्य चेंडू आणि 5 धावा देवाची 7 यावेळी रितुवळ सोबत असताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या झाली ती 15 चांगला चेंडू खराब चेंडू आपल्याला पाहायला चांगला चेंडू टाकायचा होता पण खराब चेंडू मध्ये चला फटका आपण पाहतोय जोरदार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतंय चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग दी कार्पेट हा जातोय चेंडू सीमा रेषा पार हा येतोय दणदणीत चौकार विजर आणि थोड्याशा फील प्लेसमेंटमध्ये चेंज करत आहेत कारण आता त्याने कळतंय की आता मोठे फटके यायला चालू झालेत कारण षटक हे मात्र तिसरं षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर असेल फटका मोठा आला स्वतः आलेत लॉंग ऑनला
मोठा फटका, उंच झर भरारी, चेंडू कुठे जायचंय, जातोय ट्रॅव्हल करतो हे पाहणं गरजेचं आहे. धावा धावावे लागतील आणि तीन धावा शेवटच्या चेंडूवर, तीन धावा एकवटल्या, संघाची धावसंख्या झाली 2-2 म्हणजे 22. संघाची धावसंख्या झाली ती 22. पहिल्या 2 षटकांचा जर आपण विचार केला तर फक्त जर आपण पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावा एकवटल्या गेल्या होत्या. पण हे मोठं षटक, कारण जवळपास 2 चौकार आले, त्याच्यानंतर एक डिक्लेअरच्या धावगावच्या स्वरूपात 3 धावा जरूर आल्या. आणि आता गोलंदाजी मार्कवर तारका, एक वेगवान गोलंदाज आहे. मोठा फटका, हाय अँड हँडसम, जेवढी उंची तेवढीच लांबी, हा जातोय चेंडू सीमा रेषा पार, हाय अँड हँडसम ब्रँडेड षटकार डीजे. बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन नाही आहे, नो कनेक्शन अँड नो कनेक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. किपिंगला स्वतः संघनायक जबाबदारी घेत असताना स्वतःच्या खांद्यावर, कारण त्यांना माहिती आहे लकी रोपे नसीब नाही होता, तुम्ही नसीब बनाना पडता आहे. चांगला चेंडू, काय कमबॅक म्हणावा लागेल, पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, त्यानंतर लगातार 2 डॉट चेंडू. अनुभवाचा पूर्णपूर्ण वापर, एक्सपिरियन्स दाखवत असताना आपल्याला फॉर्म इज टेम्पररी ब्लड क्लास इज परमनंट. आणि फलंदाज होईल बाद बडी मछली जाल में. थँक डीजे. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट. थोडा वेळ चेंडू हवेमध्ये जरूर ट्रॅव्हल करा, अमय उचलतील फेकतील, तोपर्यंत एक धाव. नितेश गमरे स्टेजशी संपर्क साधायचा आहे, मला कॉल असेल कमिटीकडून. नितेश गमरे पुढील चेंडू मी बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. षटक समाप्त होत आहे, संघाची धावसंख्या झाली होती 29 धावा. या षटकामध्ये एक षटकार जरूर आला, पण धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या, ते म्हणजे 7 धावा. पण आता शेवटचं षटक असेल आणि बॉलिंगवर असतील, बॉलिंग ट्रॅकवर असतील अमितेश. आणि आता फलंदाजी त्याप्रमाणे तुम्हाला करावी लागेल, कारण फलंदाजीसाठी आपण पाहतोय की रोहित आणि अली चांगली फलंदाजी करावी लागेल. क्योंकि उडान तो बरनी है चाहे कई बार गिरना पडे, क्योंकि सपनों को पूरा करना है चाहे खुद से भी क्यों ना लढना पडे. तर स्वतःसाठी संघर्ष करावा लागेल, संघासाठी संघर्ष करावा लागेल आणि मोठे फटके जरूर मारावे लागतील तुम्हाला या षटकामध्ये.
चांगला फटका आपण पाहतोय. लॉन्ग ऑफच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल करेल, अडवतील चांगल्या रीत्या, अमय उचलतील, फेकतील, तोपर्यंत 21 धाव. एक चेंडू आणि 30 धावा, 31 बोर्ड. मोठा फटका, स्लोवर चेंडू, डीजे ब्रावोच्या स्टाईल मध्ये चेंडू त्यांनी जरूर फेकला, ओव्हर थ्रो जरूर झाला आणि त्याच्यामध्ये एक धाव संपादित करतायत. काही गरज नाहीये ओव्हर थ्रोची, ओव्हर फेकीची काही गरज नाहीये, कारण अद्याप जर आपण विचार केला तर धावा फक्त बोर्डवर 31 आहेत आणि आता ओव्हर थ्रो झाला त्याच्या माध्यमातून एक धाव अजून 32 ऑन बोर्ड असेल, 32 ऑन बोर्ड. लॉस ऑफ जर आपण विचार केला तर 5 विकेट डाऊन आहेत. रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न फसतो आहे, बॅट आणि बॉलचा काही कनेक्शन नाहीये. कनेक्शन तुम्हाला करावं लागेल कारण शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. मोठे फटके तुम्हाला जरूर दाखवावे लागतील या षटकामध्ये, टार्गेट मोठं अचीव करायचं असेल तर. मोठा फटका, बिग हिट, हाय अँड हँडसम, चेंडू जाईल का सीमारेषा पार, बाबू हार्ड कॅचला बनवतील सिंपल, व्हॉट अ टेक्निक, व्हॉट अ कॅच, डीजे. रितुवल सा फलंदाज माघारी परत असताना अली शेवटच्या 2 चेंडू प्रगतीपथावर असतील. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, 2 धावा जरूर घेतल्या जातील, उचलते फेकतील तोपर्यंत 2 धावा, थोडस मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते, पण काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हितकर्षी एंटरप्राइजेस माध्यमातून शेवटचं चेंडू असेल या षटकामध्ये, या पहिल्या 17 पहिल्या मॅचमध्ये जरूर हरले पण आता काहीतरी कमबॅक करत असताना हितकर्षी एंटरप्राइजेस. स्वैर चेंडू आणि अजून एक चेंडू परत फेकावा लागेल. जेडीना जरूर वाटत असेल की लक का तो पता नाही, लेकिन अवसर जरूर मिळते, मेहनत करनी चाहिए, तर हा सही संधी तुम्हाला मिळाली आहे, तर संधी सोनं जरूर केलं पाहिजे तुम्ही. उत्कृष्ट फाटका शेवटच्या चेंडूवर, चेंडू जातोय, हा येतोय संघर्षमय चौकार, चेंडू जातोय सीमारेषा पार, गवताला आग लावत जाणारा हा शेवटचा चौकार या सत्रामधला डीजे. पहिला सामना जरूर हरले, एक पॉवर पॅक टीम आहे जसा आपण विचार केला, खूप दिग्गज खेळाडू आहेत त्यांच्या संघामध्ये, युवा जोश देखील आहे. तर आता 2 मिनिटांचा कालावधी असेल तुम्हाला रेडी सेडी गो व्हायचं त्याच्यानंतर, आणि टार्गेट असेल 40 धावांचं, माफ करा 40 धावांचा टार्गेट असेल, 39 ऑन बोर्ड असेल, कंपल्सरी चेसिंग आपल्याला. आणि दुसऱ्या सत्रातलं समालोचन त्यांच्या आवाजामधून.
सहा आकड्यावरती कधी बनवायचे प्रति षटकामागे विदाउट लॉस ऑन द बोर्ड. रिवर्स अटेम्प्ट फटका दर्जेदार आहे आणि इथे पंचांनी दर्शवला की ओवर द वेस्ट नो बॉल आणि बीमर बॉल वरती आलेला हा जबरदस्त षटकार. फ्रेंचची संधी 7 धावा इथे मिळतात. दिव्यांश डीआरचे कॅप्टन विनंती करण आपण स्टेजशी संपर्क करायचे. दिव्यांश डी आर रिवर्स अटॅम करण्याचा प्रयत्न होता स्विच हिटनं आणि ते एक धाव इथे मिळते. एका धावेवरती समाधान. टीमची टोटल अवेळेस भरपूर वेगाने पुढे सरकत असताना लेखबाईच्या रूपानं आपण पहिले धाव अंकित होते 23-17 धावांची गरज आहे अद्याप. सभीकडे सोपं झालंय. मी तर म्हणेन हिताक्षी इंटरप्राइजेस या संघासाठी टार्गेट कमी धावांचं होतं आणि ते चेस करत असताना सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळते विजय राणेची आणि त्याला साथ दिले अमयने. फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका दर्जेदार आहे आणि स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सराल चालला वाड इस्टलांगनला ओवर दी रोप. हा येतोय दर्जेदार चौका. रन्स मिळतात 4. जेडीला तुम्ही पाहू शकाल. अजून एक जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय अक्रॉस द लाईन. हा फटका चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अजून एक चौकार. रन्स मिळतात 4. गरज षटकातील 2 चेंडू शिल्लक. 2-2 गो. रत्नेश तयार. रिवर्स अटेम यावेळेस सक्सेस होत असताना शतक्षक म्हणून पाहतोय अगदी वेगाने चेंडूवरती आणि या 2 धावा दुहेरी धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 33 धावा. 7 धावांची गरज. जीडीचा विचार केला तर अद्यापर्यंत 3 चौकार, 1 दुहेरी धाव, 2 सिंगल. यावेळेस अजून एक चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पूर्णपणे या मॅचला कळाटणे मिळत असताना हिताक्षी इंटरप्राइजेस संघाच्या वतीने आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी. 37 धाबा, 2 षटकाच्या अंती आणि फक्त 18 बॉल आणि 3 धावांची गरज. चला दिव्यांश डी आर लास्ट ऑफिशियल कॉल. कॅप्टन टॉस साठी यायचे दिव्यांश डी आर. दिव्यांश डी आर 2 संघ जिंकले त्या संघाचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. ऋतुवळ या संघासमवेत. ऋतुवळ संघाला देखील कुठे जायचं नाही आहे. लगेच या मॅच नंतर तुमची मॅच स्टार्ट होईल. 3 धावांची गरज आहे विजयचा. आपण विचार केला तर 20 धावांमध्ये नाबाद खेळतात. जबरदस्त इनिंग. रिवर्सचा टाइम करण्याचा प्रयत्न. एक षटकार आला अमयच्या बॅट मधून. 10 धावांवरती ते देखील नाबाद आहेत. यावेळेस इथे फलंदाज होईल बाद आणि पहिला धक्का लागत असताना अमय होत आहेत बाद. चारमध्ये येत आहेत वैभव भांगणे उर्फ बाबू.
तीन धावांची गरज मैदानात मध्ये स्ट्राइकिंगला बाबू आणि पहिलाच बॉल आणि हा विजयी षटकार येतो बाबूच्या बॅट मधून हिताक्षी एंटरप्राइजेस संघ विजय झाला विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन।